अत्यंतिक प्रेम अत्यंतिक निष्ठा दाखवणं सुद्धा राष्ट्रीय एकात्मतेला सुद्धा
धोका है असा बोला म्हणजे उदाहरण सांगा मतलब भारताची हिंदी ही राष्ट्रीय भाषा आहे परंतु साऊथ मध्ये म्हणजे दक्षिणेमध्ये जे द्रविडन भाषा बोलले जाते तिथे ते राष्ट्रीय भाषा म्हणून काही लोक स्वीकारत नाही कारण त्यांना वाटते की आपल्या भाषेवर हे अतिक्रमण आहे असं वाटतंय म्हणून भाषेमुळे संघर्ष निर्माण होतो तिथं भाषावाद निर्माण झालेला आपल्याला दिसून येते भारतातील राज्यांची भाषा निर्माण झाले मग अशी मी बोललो आणि त्यामुळं प्रत्येकाला वाटतं माझ्या राज्याची प्रादेशिक भाषा इतर राज्यातल्या भाषेपेक्षाही श्रेष्ठ आहे समृद्ध आहे आणि अशामुळे सुद्धा इतर लोकांची भाषा आपण कमी महत्व देतो आणि माझी भाषा ही महत्व ठरवतो आणि यातून सुद्धा संघर्ष होतोय असं आपल्याला दिसून येते आणि त्यामुळं अशा प्रादेशिक भाषेतून इतर भाषा बोलण्याचे किंवा घाबरण्याचे सुद्धा काही ठिकाणी दर्शते आता इतर प्रदेशामध्ये काही इतर भाषा बोलल्या गेल्या की ते घाबरतात आमच्या भाषेमध्ये आमच्या मराठी म्हणजे असं काही नाही म्हणतात महाराष्ट्राला ते मराठी बोललीच पाहिजे पंजाबमध्ये पंजाबी बोललीच पाहिजे तमिळ म्हणाल्या की तमिळ भाषा बोलली पाहिजे अशा प्रकारचे एक दहशतवाद निर्माण करण्याचे प्रसंग सुद्धा काही वेळा येतात आणि त्यामुळं अल्पसंख्याकांच्या भाषिक अल्पसंख्याक काही वेळा अन्याय अत्याचार होतात आदिवासी तर बोली भाषांना तर अतिशय कमी महत्व देतात म्हणजे आदिवासींच्या भाषेला तुच्छच लेखलं जाते आणि त्यामुळं वेगवेगळ्या भाषा व साहित्याचा कमी होत जाणारा अभ्यास देखील हा एक सुद्धा एक चिंतेची बाब समाजासमोर विचारवंतांच्या समोर आपल्याला दिसून येते अशा प्रकारे राष्ट्रीय एकतेपुढे एक प्रचंड मोठा आव्हान या जातीवादामुळं या संप्रदायवादामुळं या प्रादेशिकवादामुळं आणि भाषावादामुळं सुद्धा निर्माण झालेलं असं आपल्याला दिसून येते आणि आपण एवढंच आपण राष्ट्रीय आव्हान आणखी एक महत्वाचा जो घटक आहे तो राष्ट्र आर्थिक विषमता आणि आर्थिक विषमतेमुळे सुद्धा राष्ट्रीय आव्हान निर्माण होतात आणि आर्थिक विषमतेमध्ये जे घटक आहेत ते आपण पुढील तासाला अभ्यासणार आहोत.